एटीएम मशीनमध्ये धागा व पट्टी टाकून नागरिकांचे पैसे चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील वंटी बबलीला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपींनी गणेशपेठ, लकडगंज व तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचे एटीएम मधून चोरी केल्याचे उघड झाले आहे. प्रियकराने प्रियसीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरवले, मात्र लग्न करून संसार सुरू करण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे लग्नापूर्वी त्यांनी पैसा जमा करण्यासाठी थेट एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरू केला. मात्र गणेशपेठ, लकडगंज व तहसील आणि अजनीतील एटीएम मधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आदिल राजू खान 20 वर्ष राहणार दत्तवाली जिल्हा फतेहपूर उत्तर प्रदेश आणि प्रियंका सतावीर सिंग 21 वर्ष राहणार मुतादीपूर जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरला लोखंडी पट्टी घालून त्यास ट्रेस करून नुकसान करीत 2000 रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे चॅनेल मॅनेजर स्वप्नील मारोतराव भगने 35 वर्ष राहणार नेहरूनगर सकरदरा यांनी CCTV पाहून अजनी ठाण्यात तक्रार दिली. ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज बावने यांनी कलम 380-427 नुसार गुन्हा दाखल करून परिसरात शोध घेतला असता दोन्ही आरोपी आढळले. दिनांक 11/2/2024 सकाळी 6:30 कंट्रोल रूम नागपूर येथून आमचे बीट मार्शलवर तैनात असलेले दीपक धांडे आणि पोशी तिवारी यांना कॉल प्राप्त झाला. त्या कॉलवरून तुरंत त्यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन त्या कारवाई माहितीच्या अनुषंगाने ठोंबरे हाऊस येथे असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकची ATM या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसम हे ATM मधून ज्या ठिकाणून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी काहीतरी वस्तू लावून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ती वस्तू लावून त्या जे ATM मधून पैसे येतात ते न येण्यासाठी अटकाव केलेला आहे. आणि अशी कॉल प्राप्त झाल्याने संबंधित आमचे 2 अंमलदार त्या ठिकाणी PSI जंगिलवाड यांच्या आदेशाने तिथे आणि CRO च्या आदेशाने तिथे जाऊन पडताळणी केली. त्यावेळेस त्यांना त्या ATM मध्ये लोखंडी एक त्या क्लिप लावलेले निदर्शनात आले, पण त्या ठिकाणी कुणी नव्हते. मग यांनी आपलं टॅक्टफुली त्या ठिकाणी बाजूला थांबून तिथे 2 जी लोकं आलेली आहेत त्यांना व्हेरीफाय करून मग त्यांना ताब्यात घेऊन त्या त्याबद्दल अधिक खात्री करून खात्री केल्यानंतर त्यांना खात्री झाली की ATM मध्ये जे लोक ATM मधून पैसे काढण्यासाठी येतात त्यांचे जे पैसे त्या ठिकाणून विड्रॉ होतो त्या विड्रॉ करणाऱ्या मशीनमधील इन्स्ट्रुमेंटला स्टॉपेज करण्यासाठी ते क्लिप लावण्यात आली होती. मग ते क्लिप काढून क्लिप आणि पैशासह त्यांना ताब्यात घेतले.